श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली संघमच्या वतीने आयोजित प्रत्युकम्मा सोहळ्यात सुमारे 2000 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संगम यांच्या वतीनं ब्रतुकम्मा संबरालू रंगारंग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. यात जवळपास 2000 अधिक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. तेलंगणा प्रांतातील हा लोकप्रिय सांस्कृतिक खेळ घटस्थापनेच्या एक दिवस आधी सुरू होतो, तो अष्टमीपर्यंत चालतो. सोलापुरातील बहुतांश तेलुगू समाज हा मूळचा तेलंगणाचा आहे. महाराष्ट्रात मराठी मातीशी एकरूप होऊन सोलापुरातील तेलुगू समाज आपल्या संस्कृतीची जोपासना करीत असल्याचं या उत्सवावरून दिसून येतं. युको प्रोसेस समोरील मार्कंडेय उद्यानात हा ब्रतुकम्मा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी महिलांनी बतकम्मा बतकम्मा उयालो हे प्रसिद्ध लोकगीत गाऊन फेर धरला. त्यानंतर उद्यानात खास बनवण्यात आलेल्या विसर्जन कुंडात ब्रतुकम्माचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी माजी महापौर श्रीकांचना यन्नम या देखील या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. उत्कृष्ट सजावट, पेहराव आणि नृत्य सादरीकरण या निकषावर महिलांना चंद्रकांत चाटला यांच्या वतीनं साड्या पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं. द्वितीय आणि तृतीय क्रमांकासोबत 11 महिला भगिनींना उत्तेजनार्थ पैठणी साड्या देऊन गौरवण्यात आलं. रेखा रुद्रोज यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. या प्रसंगी फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश पेनगोंडा, सल्लागार दयानंद कोंडाबत्तीनी, उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, किशोर व्यंकटगिरी, पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा ममता मुदगुंडी, सचिव ॲडव्होकेट रेखा गोटीपामोल, सहसचिवा ममता तलकोकुल, कार्याध्यक्षा वरलक्ष्मी गोटीपामोल, खजिनदार दर्शना सोमा, सदस्य लता मुदगुंडी, पल्लवी संगा, सुरेखा भीमनपल्ली, पद्मा मेरगू, संगीता रॅकम, कुमारी आरती बुधाराम, विजया वड्डेपल्ली, सावित्री पल्लाटी, शशिकला सिंगम, स्वामी समर्थ प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सीमा एलगुलवार, रामचंद्र जन्नू, भूपती कमटम, अंबादास बिंगी, नागनाथ सोमा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद गाजुल, सुनील गौडगाव, बजरंग कुलकर्णी, गिरीश बतुल, ज्ञानेश्वर गवते, शावर सिद्ध कोंडा, अनिल वंगारी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. तेलंगणा संस्कृती जपणाऱ्या आपल्या सोलापुरातील सर्व तेलुगू महिला बंधू भगिनींना या बतकम्मा सणासोबत नवरात्रीच्या शुभेच्छा देत असताना गेल्या 9 वर्षापासून अखंडितपणे आपण या ठिकाणी हा उत्सव साजरा करत आहोत. जसं हा उत्सव साजरा करत असताना जीवनाचा अर्थ या फुलाच्या माध्यमातून आपल्याला कळत असतं. जसं फुलं उमसतात, फुलतात, खिळतात आणि उमसतात आणि कोमसतात, जसं जीवनाचा चक्र आहे त्या पद्धतीचं जीवनाचा अर्थ कळण्याकरिता हा बतकम्मा उत्सव आपण साजरा करत असतो.